नमस्कार, दूरदर्शनच्या साबार पळोवप्यांक आमचो मायेमोगाचो नमस्कार। आज आमी अदमासपत्रक जे माननीय केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारामन हांणी लोकसभेन मांडले ताजे संबंधान भासाभास करपाक हांगा जमल्या। आनी आमचे बरोबर आसात नावाजते चार्टर्ड अकाउंटंट, इकॉनॉमिस्ट आनी गोवा चेंबरचे आदले अध्यक्ष बाब संदीप भंडारी। येवकार। आज आमच्या केंद्रीय वित्त मंत्र्यांनी जे अदमासपत्र मांडले तातूंत खुबशे बऱ्यो गोष्टी तांणी सांगून उडयल्यो। आनी तातूंत पयली गोष्ट आमच्या लक्षांत वता ती म्हणजे इन्फ्लेशन तांणी बरेंच कंट्रोलांत दवरला। ताजेच भायर फिस्कल डेफिसीट जे पयली वाडत आशिल्ले ते तांणी बरेंच आळाबंद हाडला। आनी हाज्या संबंदान म्हाका दिसता संदीप बाब तुमी चड उजवाड घालूंक शकतले। हय, पयली म्हणजे आमगेल्या वित्त मंत्र्यान जो बजेट प्रेजेंट केलो तो तुमकांय खबर आसतलो, वो सातवो बजेट तरेचो एक रेकॉर्ड। आनी त्या खातीर म्हाका दिसता सगळ्या आमच्या देशाक एक असो एक बरो मुमेंट की जो सेलेब्रेट करपाचो असो की जिणे कंटिन्युअस साथ हे केले। कित्याक पयली प्रायम मिनिस्टर मोरारजी देसाय हांणी स अंदाजपत्रकां मांडिल्ली। हय, आनी आतां हे सातवे आमच्या निर्मला सितारामन जी हांणी मांडला, तर तांचो हो रिकॉर्डच जालो। बरोबर। आनी तुमी जशें म्हणला की कोविडाच्या वेळार जेन्ना हे सुरू जाल्ले की देशान जाता तितलो करून पयसो कसो लोकां मेरेन अवायलेबल जावचो, आनी त्यामुळे फिस्कल डेफिसीट वाडत गेले थोड्या तेंपाक। पूण जसो कोवीड आळाबंदाक आयलो तशें तशें फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्र्याची जी पळय भुमिका आशिल्ली की आतां जाता तितलें करून फिस्कल डेफिसीट कमी करचें, आनी ते जे पळय ताका पळय जे FRBMान जे पळय टार्गेट्स दिल्या त्या टार्गेटा मदीं ते हाडचे, त्या दृश्टीन 4.9% अंदू तांणी 24-25 तांणी फिस्कल डेफिसीट दवरला। आनी तांणी सांगलें की ताज्या फुडल्या वर्साक जेन्ना ते अदमासपत्र प्रेजेंट करतले न्ही ते सामके जे पळय FRBMच्या टार्गेटा भितर येतले। आनी हे टार्गेटान हाडप, इन्फ्लेशन कंट्रोलान हाडप म्हणजे देशाचे जे पळय लाँग टर्म एक प्रॉस्पेक्ट्स आसा हाजे खातीर खूब बरें जाता। आतां रुपया कसो येता आनी कसो वता हे जर आमी पळोवंक गेले जाल्यार तांणी ताजेरय बरो वावर केला हे दिसून येता। हय, पयली गोष्ट म्हणजे पयलीच्या भशेन जे सदांच फाटी उठताले, म्हणजे एक टार्गेट दवरले जाल्यार ते केन्नाच मीट जायनाशिल्ले, त्या बदला आतां इन्कम टॅक्स रुपयांतले 19 पैसे, GST रुपयांतलो 18 पैसे, कॉर्पोरेट टॅक्स रुपयांतले 17 पैसे, नॉन टॅक्स रिसीट 9 पैसे, युनियन एक्साइज ड्युटीज 5 पैसे, कस्टम्स 4 पैसे, अशे तरेन तांणी म्हाका दिसता येणावळी बरी वाडोवन दवरल्या। तातल्या हातून कितें आसा की जे GST जेन्ना एक्ट आयलो न्ही तेन्ना ताज्या फुडें फाटल्यान हाडपाचो हो हेतू आशिल्लो की खुबशी अशी लिकेज जाताली जे सरकाराक पयशे कळत नाशिल्ले, आनी मल्टिपल टॅक्सीस आशिल्ल्यान ते कितें जाताले ताजे डबल टॅक्स जाल्ल्यान ताजो कॉस्टूय वाडयतलो आशिल्लो। ते 1 जुलय 2017 जेन्नाच्यान तांणी GST हाडला पळय न्ही कितलेशेच कंट्रोलान आयला, आनी महिन्याच्या महिने वर्साच्या वर्सा हो GST वाडत आसा आनी आज तो सबस्टेन्शियल जाला। 1.5 लाख करोड महिन्याक येता, महिन्याक येता। आनी डायरेक्ट टॅक्सूय जे पळय आसात ते GST वाडिल्ल्यान ताजो एक इम्पॅक्ट कितें जाला की जेन्ना खंयचोय सेल आमी GST दाखयता ऑटोमॅटीक तागेलो जो पळय जो इन्कम ताजे पासून आयला तोय दाखोवचो पडटा। सो GST बरोबर जो डायरेक्ट टॅक्स आसा किंवा कॉर्पोरेट टॅक्स आसा पळय तोय वाडटा। आनी आमकां तकलेन धरूंक जाय की खरें म्हणजे जाल्यार कॉर्पोरेट टॅक्साची तांणी रेट देवयल्या, कमी केल्या, आनी तरी आसतना तांकां ताजे अशें काही कमी करून सुद्दां हो इन्कम वाडत गेलो। पण एक गोष्ट आमकां दिश्टी पडटा की हे पयशे तांणी येणावळ वाडयल्या ताका लागून तांकां खर्च करपाक सुद्दां एक वाव मेळटा। आनी तांणी दाखोवन दिला की तुमी तुमकां खबर आसतली थोडे दीस पयलीं म्हणजे इलेक्शन जावचे पयलीं इंटरीम बजेट ह्या सरकारान प्रेजेंट केल्लें, आनी तांणी सांगिल्लें की परत जेन्ना आमचें सरकार येतलें तेन्ना आमी तें पुराय तरेन आमी तुमचे मुखार हाडटले। तेन्ना तांणी 11,111,000 कोटी इन्फ्रास्ट्रक्चराक मोडटले,
आणि ते म्हाका दिसता ह्या हातून ताणी चालू दवरला, ह्या हातून ताणी थंय ताणी चालू दवरला. आणि दुसरें ताणी कितें केलां की अंदू तांकां एक आरबीआय कडेन घसघशीत डिविडंड आयलो, त्यामुळे लोकांक अशें आशिल्लें की हे सगळो डिविडंड तो कसो तरेन ताजो वापर जातलो, की सबसिडी जातल्यो काय आनी कितें. सो ताणी थंय वापरतना ताणी कितें केलां की तातलो जो जो अर्दो जो पळय आसा तो ताणी फिस्कल डेफिसिटाक आळबंदी हाडपा खातीर केला वापर, आनी बाकीचो जो पळय आसा तो ताणी रेवेन्यू एक्सपेंडिचरा खातीर वाडला, जेणे करून एम्प्लॉयमेंट वाडटली, जेणे करून यू नो देशाची प्रगती जातली, ग्रोथ जातलो, हे ताणी बरें करून तो विचार करून तांकां तें केला. हे सगळें जरी खरें आसलें तरी पुणून एक जर आमी पळयलें, आमी रुपया कसो येता तो पळयलो, पण रुपया वता तो जर पळयत जाल्यार तातूंतलो रुपयांतलो 21% म्हणजे 21% स्टॅटिक शेअर म्हणून वता. हय हय, म्हणटकीर तातल्या तातूंत तांचे कडेन उरता 79 म्हणजे 79% उरता, म्हणजे तांकां तशें पळोवंक वचत जाल्यार कमीच उरता हातांत तांच्या, पूण तातूंतय ताणी बरो मांडावळ बरी केल्या अशें दिसना तुमकां? तातले तातूंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाक ताणी जाता तितलो करून गेला. डिफेन्स जर आमगेलो तो जायच, कित्याक आमी ज्या परिस्थितीन आसा, ज्या फिजिकल लोकेशनान आसा, ते डिफेन्साक 8 पैसे डिफेन्साचो तर आमकां तर जायच पडटा. पूण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी नवीन नवीन कितें पळय प्रोजेक्ट सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आसा, सो ते डायरेक्ट हेवटेन स्टेटीक पावतात, त्या शिवाय ते ज्यो पळय थोड्यो थोड्यो आपल्या तकलेचेर भार उखलतात, तातूंतय खुबशे जाता. आनी दुसरें म्हणजे ताणी एक हातूंत दिश्टी पडटा की जे पयशे पळय येता त्या पयशे परत भितर घालून इन्व्हेस्टमेंट कसो भितर आणि हाडचो हाजी ताणी एक मोग केल्या. हय हय हय, की खंयचोय पडसो जेन्ना खर्च करता तितलो थोडो एक आमी आमच्या पर्सनल आयुष्यान जे करता की थोडो पयसो सेव्हिंग करतो, ताज्या कडल्यान आमकां एक पॅसिव्ह टायपचो एक इन्कम येवचो, अशाय दृश्टीन ताणी केला. आनी त्यामुळे तांकां कितें आसा अंदू व्हडलो डायव्हेस्टमेंटाची सुद्दां तांकां खरोखर गरज पडूंक ना, कित्याक सद्या पयसो जे ताणी अदमास केल्लो ताज्या पेक्षा चड पयसो तांच्या हातान आयला. आणि हे सगळे करता असताना तांकां इन्व्हेस्टमेंट जर आयलो जाल्यार ताका लागून तांकां जे पळय तांची खरी मोख आसा ती म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन, आणि त्या खातीर ताणी एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट हाकाय ताणी भरपूर पैसे दवरल्या, आणि ताज्या वरवी म्हाका दिसता एम्प्लॉयमेंट सबसिडी बी ताणी दिवपाची केल्या. आणि हे सगळें जर पळयत जाल्यार म्हाका दिसता फुडल्या 2 वर्सांक एम्प्लॉयमेंट जनरेशन बरेंच जावपाची एक आशा आसा. हय, ताणी इवन फुडल्या वर्साचो एस्टिमेट करता आसतना ज्यो टॅक्स रिसीट आसा त्यो सामक्यो कन्झर्वेटीव बेजीसचेर ताणी घेतल्या, त्यामुळे चड करून जो पळय ताणी एस्टिमेट जाला तो एक्सिड जातलोच, आनी हो पयसो जाता तसो एम्प्लॉयमेंटाक, आनी एम्प्लॉयमेंट घेतना तातूंत तर जे बायलां आसा तांचो जास्तीन जास्त समावेश कसो करचो ह्या दृश्टीने ताणी फुडें पावलां उखल्ल्या, आनी त्या प्रमाणे ताणी एक आपल्या आंकडोनूय दिला की बाबा खंयच्या खंयच्या एरियाजीनी ते खरें लक्ष दितले. तुम्ही बायलांचे विषय काढलो म्हणून सांगता, ताणी आता पळय आपली मोग केल्या, तातूंत 4 गोष्टी सांगल्या. एक म्हणजे पहिली गोष्ट ताणी सांगला म्हणजे महिला, युवा, अन्नदाता, असे 4 ताणी सांगल्या. पण तातूंत महिला खातीर ताणी खुबशे प्राधान्य केल्या, आणि तातूंत तांकां स्टॅम्प ड्युटीक सुद्दां कमी करून तांच्या वरवीं महिलांक घरां ओनरशीप मेळची हाजी म्हाका दिसता एक ताणी तजवीज केल्या. स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीन ताणी कितें म्हणलां की जी जो स्टॅम्प ड्युटी आसा तो विशय खरो पळोवपाक गेल्यार स्टेटीचो, ताणी 2 गोश्टी म्हणल्या की जाता तितले करून स्टॅम्प ड्युटी जर कमी जाले जाल्यार लोकांक घरां घेवपाक बरी पडटली, सो स्टेटीक ताणी कशें म्हणलां की कमी जाता तितली करा. आनी तातले तातूंत बायलां खातीर जी बायलां घरां घेता न्ही तांच्या नांवाचेर जेन्ना घरां जातली तेन्ना ती ताजे पेक्षा कमी करा. सो हो इन्सेंटीव्ह मेळिल्ल्यान जर बायलांक जर ती घरां जाली एक व्हडली सेक्युरिटी तांच्या तकलेन जातली, आनी आज तांकां ही घराची सेक्युरिटी आसप हो सगळ्यांत मुख्य फायदो आसा तातूंत. आणि ताणी 9 गोष्टी ताणी दाखयल्या प्रायोरिटीज, ते तुमकां वाचून दाखयता. एक म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी आणि रेझिलियन्स इन ॲग्रिकल्चर, हाजो अर्थ शेतीक बरें प्राधान्य दिलां ताणी, आनी शेती करपी जे आसा तांकां नॅचरल फार्मिंगान वचपा खातीर म्हणजे जवळ जवळ 1 कोटी लोकांक म्हणजे शेतकऱ्यांक ते हातून हाडूंक सोदता, नॅचरल फार्मिंगाचे हातून हाडूंक सोदता. आनी त्या भायर बाकीचे तुमी हाजेर शेतीन ताणी कितें म्हणलां की आज मेरेन जो पळय कितें प्रोग्रेस जाला ताचो कंप्लीट रिव्ह्यू करपाचो, आनी तो रिव्ह्यू करतकर एक तातूंत कितें कितें एक 2-3 एरियाज ताणी आंकल्या. पयलो म्हणजे ताणी म्हणलां की रिसर्च, की आतां कितें आसा की जेन्ना आमी पळय आसा की सगळ्यांत तांचो मेन एम की प्रॉडक्टिव्हिटी कशी वाडपाची,
त्या खातीर नवीन जी पळय सिड्स आसा ती सिड्स अशा तरेची हाडपाची की ताका बाबा रोखडेच कीड लागना, किंवा जी वेदर रेजिस्टंट आसा, तुमकां खबर आसा क्लायमेटूय बदलत आसा दिसान दीस, सो ही जी आसा तातूंत हायस्ट प्रोडक्टिविटी कशी जावपाची हो एक तातूंत आसा, रिसर्चाचेर खूब हे केला. आनी त्याच प्रमाणे आत्मनिर्भरता तांणी म्हणलां, स्पेशली सिड्स ज्यो आसा ते खुबश्यो कडेन तांणी अशें म्हणलां की आमी लोकांचेर अशें अवलंबून आसूंक जायना, किंवा खंयचेय फाल्यां जर जालें न्ही आमकां जे एसेन्शियल गुड्स आसा ते आमचे आमचे कडेन अवलंबून रावपाक, आमी लोकांचेर रावपाक जायना, आमचे आमचे कडेन अवायलेबल आसूंक जाय. आनी त्या भायर तांणी डिजिटल टॅक्नोलॉजीचो आदार घेवन तांचें मार्केटींग करपाक किंवा तांचें पीक सेफगार्ड करपाक किंवा बाकीच्यो गोश्टी करपाक तांणी भितर आस्पाव करचो अशेंय सांगलां. हय, डिजिटलाचे जर तुमी पळोवपाक गेले तांणी स्टार्ट करतना फॉर एग्जाम्पल जे लँड रेकॉर्ड्स आसा ते लँड रेकॉर्ड डिजिटायज केलो की खंयच्या जाग्याचो खंयचो ओनर जालो पळय न्ही तो पयलो जालो. ताजे नंतर ते कितें पिकां करता तांकां मार्केटींग करपाक तांणी परते लॉजिस्टिक्सच्या दृश्टीन तांची स्टोरेज, आनी तांणी दुसऱ्यो प्रोंटा सकयल घेतना की जेन्ना ते अर्बन डेवलॉपमेंट म्हणटा न्ही तेन्ना ते म्हणटा की जे शहराच्या लागी पळय जे आसा न्ही थंय तांकां स्टोरेज करची, तांकां विकपाक मदत करची, त्यामुळे तांचो जो पळय पयसो आसा तांचे कडेन तो वाडटलो. दुसरें तांणी म्हळां तें एम्प्लॉयमेंट अँड स्किलींग. स्किलींग तर एम्प्लॉयमेंट वाडोवचोच, कित्याक वर्सान वर्स नवे भुरगे भितर सरतात शिकून आयिल्ले स्किल जाल्ले, आनी स्किल नासले जाल्यार तांकां स्किलींग करचें, अपस्किलींग करचें, किंवा तांची स्किल आसा ती वाडोवन तांकां नव्या हातून प्राधान्य दिवचें, आनी खंयची गरज आसा त्या दृश्टीन, म्हणजे इंडस्ट्रीची गरज खंयची आसा त्या दृश्टीन स्किल ट्रेनींग दिवची अशें म्हाका दिसता तातूंत आसपाक जाय. आनी कितें आसा एम्प्लॉयमेंटांनी परते पळयतना आमी कितें म्हणटा की फॉर्मल एम्प्लॉयमेंट आसता आनी नॉन फॉर्मल एम्प्लॉयमेंट आसता. खुबशे कडेन नॉन फॉर्मल एम्प्लॉयमेंट आसा पूण तांकां जॉब सेक्युरिटी मेळना, म्हणून सरकारान कितें म्हणलां की ती अशी स्कीम हाडटली की तांकां जेन्ना तुमी फॉर्मल इकॉनॉमीन हाडटा तेन्ना प्रत्येक वर्करा कडेन एक मॅक्झिमम 15,000 रुपया अशे टायपचे 3 इन्स्टॉलमेंट ते तांकां पावतले, ते डायरेक्ट तांच्या अकाउंटान ट्रान्सफर जातले. आनी अशें जेन्ना जाता न्ही कितलेशेच जे नॉन फॉर्मल आसा न्ही ते फॉर्मलान येतले, नवीन जॉब्स तर क्रिएट जातलेच, पूण हो एक ताजो खूब आसा की तांकां एक बाबा सेक्युरिटी मेळटली, तांकां जे पगार आसा हे आसा ताजे बद्दल एक सेफ्टी मेळटली. एक बरी गोष्ट तांणी केल्या म्हणटा ती, जे सगळे पळय ईओपी म्हणजे एम्प्लॉईज प्रोविडंट फंड जो आसा तातूंत तांचें नांव रजिस्टर जाय, म्हणजे कितें जालें ताका एक जॉब परमनंट मेळ्ळो अशी ही गोष्ट जाली, जाल्यारच तांकां सबसिडी मेळटली. सबसिडी मेळटली आनी त्या प्रमाणे तांची थोडे ती पळय जी आसा कॉन्ट्रॅक्ट वर्करांक मेळची ना, वर्करांक मेळ्ळी आनी तांकां जो पळय प्रोविडंट फंड दिवपाचो आसा तोय सरकार दिवपाक तयार आसा. तांणी 3,000 रुपया मेरेन तांगेले ते पळय जे कॉन्ट्रिब्युशन आसा अमक्या म्हयन्या खातीर ते सरकारान दिवपाक केला, म्हणजे एम्प्लॉयराक पहिल्या वर्षाचे हाका जर फॉर्मलायज केलो जाल्यार तांकां जे पळय तांचे कॉन्ट्रिब्युशन सरकार पे करता ते वर्कर्सांक मेळटा, त्यामुळे तांकां ते एक फॉर्मलायज केले, नवीन एम्प्लॉयमेंट क्रिएट केले. आनी आज हांवें पळयलां की टिवीचेर जेन्ना इंटरव्यू आयिल्लो तेन्ना अशें म्हणटा की फार्मास्युटिकल सेक्टरान, हेल्थ केअर सेक्टरान ज्यो पळय इनफॉर्मल पळय अशी इकॉनॉमी आसा थंय हाजो खूब फायदो जातलो आनी ते खूब फॉर्मलायज त्या सेक्टरान जातले आनी खुबशा लोकांक नवे नवे जॉब क्रिएट जातले, म्हणटकीर ताजो फायदो जरूर जातलो. जरूर जातलो. मागीर तांणी तिसरें म्हळ्यार ते इन्क्लुझिव्हनस अँड सोशल जस्टीस. हय. आतां इन्क्लुझिव्हनस म्हणपाक आमी 2-3 तरेंनी पळोवपाक मेळटा. एक म्हणजे जेन्ना देशाची प्रगती जाता तेन्ना तातूंत बायलां, गरीब आनी युवा हांकांय तांचो फायदो जावचो हो एक तरेचो आमी इन्क्लुझिव्हनस म्हणटा. दुसरे तरेचो आमी इन्क्लुझिव्हनस जसो म्हणटा की जेन्ना आमचो भारत देश पळयलो तातूंत थोड्यो एरियाज खूब डॅव्हलप जाल्ल्यो आसा जी शहरां बेजिकली, पूण तातूंत थोड्यो एरिया ज्यो आसा ज्यो पुर्वांचल प्रदेश म्हण म्हणजे जो किंवा नॉर्थ इस्ट जो पळय प्रदेश आसा थंय डॅव्हलपमेंट जावपाचो आसा. सिमिलरली जर तुमी पळोवपाक गेले जाल्यार थोडे कडेन नॅचरल डिजास्टर्स प्रोन आसता एरिया. फॉर एग्जाम्पल बिहाराक कितलेशेच फावट पूल येता, आसामाक पूर आयला. सो एक 2-3 तांणी ते इन्क्लुझिव्हनेसान घेतला की पयलो म्हणजे समाजाचे सगळे जे स्तर आसा गरीब आनी हांकांय फायदो जावचो, बायलांचो भुरग्यांचो तातूंत आस्पाव जावचो, देशाच्या सगळ्या भागांक बरें जावचें, आनी ह्यो ज्यो पळय नॅचरल डिजास्टर प्रोन आसा तांच्या खातीर तांणी म्हणलां की स्पेशल तांकां कितें तरी अरेंजमेंट करपाचो. नेक्स्ट तांणी म्हळां तें मॅन्युफॅक्चरींग आनी सर्विसीस. आतां आमी पळयलें ह्या वर्सा भारतान मॅन्युफॅक्चरिंगान कोरियाक फाटल्यान उडोवन 5व्या नंबराचेर पाविल्ले आसा, पण चायना कडेन पळयत जाल्यार आमी खूब फाटल्यान आसा. तर त्या दृश्टीन पावलां उचलपा खातीर तांणी म्हाका दिसता खुबशे स्टेप घेतले न्ही हातून. हय, आतां ते प्रत्येक कितें म्हणटा की सर्विसिंगाचेर भार दितात ते कितें आमी तांकां व्हायट कॉलर जॉब्स म्हणटा, पूण मॅन्युफॅक्चरींग जे ब्लू कॉलर जॉब्स हांकां जे म्हणटा न्ही ते खरें
आज कितलेशेच कडेन आसता की तांकां त्यो रिक्विजीट स्किल्स व्हायट कॉलर जॉबाच्यो नासता, पूण ब्लू कॉलर जॉब्साच्यो आसा की वोकेशनल ट्रेनींग केलें, आय टी आय केलें, आज वेल्डर धर, प्लंबर धर, कार्पेंटर्स धर किंवा मशीन फिटर्स धर, अशा टायपच्यो ज्यो पळय कितलेशेच लोक आसा थंय ते फीट जावपाक शकतात. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगाचें जें खूब म्हत्व आसा, गाडयांचे धरा, कंस्ट्रक्शन सॅक्टर धरा, ट्युरिजम सॅक्टर धरा, हातूंत अश्यो अशे टायपचे वर्कर्स एबजॉर्ब जाता. तेन्ना हांचेर खूब प्राधान्य दिवचें, तांचे खातीर नवीन नवीन योजना राबोवपाक हाडच्यो, हेंय तांणी केल्या भितर. आनी एक आमी पळयता आतां की सर्वीस इंडस्ट्री जी आसा ती बरेच नेटान फुडें वता, आनी आतां ए आय म्हणून आसा पळय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तें भितर सरलां आनी ताजेर आमच्या भारतांतल्या भुरग्यांनी बरीच प्रगती केल्या. आनी ताका लागून हांचें म्हणणें आसा की आमचो जो इनकम आसा, आमदनी म्हणटा ती भायल्या देशां कडल्यान तांकां सर्विसीस दिवन ती खुबूच वाडपाची, म्हणजे एक्सपोनेन्शियली वाडप शक्य आसा अशें तांचें एक मत आसा. हय, तर ए आयचें कितें आसना, ए आय फॉर इट सेल्फ एक जालें, आनी दुसरें म्हणजे तुमी रेगुलर जी कामां करता किंवा एक कसले धंदो करता तातूंत ए आयचो यूज जावप, त्यामुळे त्या कामाची प्रॉडक्टिविटी चड जावप. सो एक म्हणजे फॉर एग्जाम्पल एक वेदराचे फोरकास्ट मेळ्ळ्यार जो पळय शेतकामत आसा ताका फुडें कळटा पावस केन्ना पडटलो, पिकां कशीं करतलीं, सॉयलीचे फॉर एग्जाम्पल तांणी टेस्टींग केल्यार त्या प्रमाणे कळटा. सो हो एक यूज जाला. दुसरो ए आय जेन्ना येता तेन्ना थोडे जॉब एकादी अफेक्ट जावपाक शकता, त्यामुळे ते खंयचे जॉब अफेक्ट जाता ते पळोवन दुसरे जॉब्स तांकां त्या प्रमाणे सुरवात करप किंवा नवीन हाय स्किल्ड करप हो एक तातूंत हेतू आसा. ताजे फुडें आमी पळयत जाल्यार अर्बन डेव्हलपमेंटाचेर तांणी खुबूच लक्ष दिलां. हय, आणि अर्बन डेव्हलपमेंट जावपाक थंय अर्बन पळय एरिया आसा त्यो आतां स्मार्ट सिटी म्हणून तांणी 100 तयार करपाक केल्या, आनी ते करतकीत लोक थंय आयले, पूण तांकां काम मेळपा खातीर कितें तरी एक जोड आसूंक जाय, आनी हाज्या खातीर 100 तांणी म्हणजे हांकां ह्या स्मार्ट सिटींक तेंकून एक इंडस्ट्रियल सॅक्टर उबें करचें अशें एक तांचें मत आसा. तेंय आसा, तांकां कितें म्हणटा तें की जेन्ना कोणी सिटी किंवा अर्बन डेवलप जाता तेन्ना ते बेजिकली खुबशे लोक वर्कर्स थंय वता. आतां ते वर्कर्स त्या सिटीन एक एकदां त्या कॉस्टली अकोमोडेशनान रावपाक शकना, सो त्यामुळे तांकां डॉर्मिट्रीचे टायपचे अकोमोडेशन निर्माण करूंक जाय काय नाका, आनी ते केले जाल्यार तांकां त्या प्रमाणे तो एक रिलीफ मेळपाक शकता. बरोबर, तांणी खुबशे फावट आमी म्हणटा स्ट्रीट फुडाचेरूय तांणी ताज्या खातीर म्हणलां. आमच्या गोंयान आमी एक एकदां पळयता की अशें पळय कुशीक कुशीक स्ट्रीट फूड, आनी थोडे पंजाबाक किंवा आनी ते हाट्स म्हणून आसता पळय ताजे, तशें एक तरेचे केले काय ना की तांकां इजी फूड मेळ्ळे, स्ट्रीट मेळ्ळे वा अकोमोडेशन मेळ्ळे, त्यामुळे तुका कॉस्टली हॉटलान वचपाची गरज ना. ह्यो सगळे तरेन करून फक्त अर्बन डेव्हलपमेंटूच ना जाल्यार ताज्या सभोवतालीचो एरियाचोय विकास जावचो एक तांच्या तकलेन आसा. आनी तांचो राबितो जो आसा तो सुसह्य असो जातलो, सुसह्य जातलो, म्हणजे तांकां आनी मागीर विचार करपाची गरज ना. आनी इवन ह्या स्ट्रीट फुडान सुद्दां कितलेशेच एम्प्लॉयमेंट क्रिएट जाता, आनी स्पेसिफिकली आमी गोंयान पळयल्यार खुबशे फावट हें जाता तातूंत तुका घरची खाणां कशी मेळटा हें मेळटा, त्यामुळे बायलांच्या एम्प्लॉयमेंटाचो खूब समावेश उरता तातूंत. आनी खुबशे रुरल लोक पळय जे आसा ते आतां अर्बन एरिया कडेन धांवूंक लागिल्ले आसा, तर अर्बन एरिया आमचे सामके म्हणजे सिमा भायर वाडूंक लागिल्ल्यो आसा, तर त्या खातीर तांणी नवीन 100 आतां सिटी केल्यो आसा. आनी त्या शिवाय तांकां पळय जी टिपिकल शहराक प्रॉब्लेम्स आसा, उदकाची शॉर्टेज आसपाक शकता किंवां तांकां बाकीच्या अमेनिटीची शॉर्टेज आसपाक शकता, ह्योय कशे तरेन डेवलप करचे सो दॅट क्लीन वॉटर किंवां तांकां हें मेळचें, त्रास जावचे न्ही, ह्याय दृश्टीन जी पळय सिटी कंप्लीट डेव्हलपमेंट स्मार्ट सिटीचो सॉर्ट पयलो पळय तांणी केल्लो, ते फुडें वचून आतां तांणी हो नवीन कॉन्सेप्ट काडला की सायडीकूय हाजे डेव्हलपमेंट जावचो. म्हाका दिसता ह्या सगळ्या गोश्टीन पळयत जाल्यार अर्बन डेव्हलपमेंटाक खुबूच हातभार लागतलो, खुबूच हातभार लागतलो, आनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटूय जातलो तातूंत. आनी ताजे फुडें वचून तांणी म्हळां की एनर्जी सेक्युरिटी. हय, आतां एनर्जी सेक्युरिटी म्हणटकीच आमी फक्त लायटीच्या बाबतीन पळयतात, हय, पण लायट सुद्दां जाता, ते कोलाची जर लायट जाली जाल्यार ताका कार्बन फुटप्रिंट म्हणटा ते बादता, आनी आतां क्लायमेट चेंज म्हणटा ती एक मोठी संकट कशें दोळ्या मुखार येवन रावता. तर आमच्या प्रधानमंत्र्यांनी 2070 पर्यंत आमी कार्बन न्यूट्रल जातले अशी एक घोषणा केल्ली आसा, आणि त्या दृष्टीन काम करपा खातीर म्हाका दिसता ही एनर्जी सेक्युरिटी एनर्जी सेक्युरिटीन आतां जर पळोवपाक गेले की पयली आमी टिपिकली ऑयल आनी डिझेल ही एक आमची एनर्जी उरताली, पूण तांणी एक तो सुर्या पासून एनर्जी म्हणटा ताका सुर्य घरा म्हणटा पळय की रूफ टॉप हे करून तांकां तांणी पोरूची सुरवात केली, ताका तांणी भरघोस प्रतिसाद तांकां मेळ्ळा, आनी ती कशी आनीक तशी वाडोवं जावची ती पळोवचे, त्या प्रमाणे स्मॉल रिएक्टर्स न्युक्लियर रिएक्टर्स करचे,
ताजी रिसर्च आणि डेव्हलपमेंट जातलो की आम्ही खंयच्याच एका पॉवर सोर्साचेर असे डिपेंडंट रावचे न्ही, ही एक असा योजना. दुसरी कसं थोड्यो ज्यो एनर्जी असा, फॉर एक्झाम्पल जेव्हा आम्ही सोलर एनर्जी म्हणतात, पावसान एकदा ताजो तितलो वापर जायना, पण जी पण पाऊस नसताना पण जी एनर्जी क्रिएट झाली ती कशी स्टोअर करची, कित्याक आज एनर्जी टिपिकली हाडल्याबरोबर ताजी यूज करचो पडटा, पूण ही स्टोरेज आमचे कडेन फॅसिलिटी निर्माण करची की आमी समरान जी पळय आमचे कडेन जी जाल्ली आसा ती आमकां एखादी विंटरान धरा किंवा रेनी सिजनान वापरपाक मेळची, ह्या दृश्टीनूय ताणी पावलां केल्यात आनी कंप्लीट ताजी डेव्हलपमेंट. दुसरे एक ताणी दुसरे कडेन म्हणटना मेन्शन केला की एक क्लायमेट ताजेर तुमकां ताणी टॅक्सोनॉमी करची म्हणून केला की तें करतकच क्लायमेटा खातीर पळय कितें यूज ताजो पळय यूज जाता तोय फुडें येतलो आनी हांगा एनर्जीकूय ताजी मदत जावची. आणि दुसरे म्हणजे त्यांनी एक हे केला की मध्यम पळय जे युनिट असा त्यांचे एनर्जी ऑडिट करपा खातीर ते सरकार ताका अनुदान दितले, अनुदान दितले ते म्हणजे ताज्या पासून किती जातले की एक वेळ त्यांना जर ऑडिट केले जाल्यार कळून येतले की बाबा खंय त्यांनी कंट्रोल करू शकता, खंय कमी करू शकता, आणि हातून म्हाका दिसता खूपसो फायदोय जातो. खूपसो फायदो जातो. थोड्यो अशी पळय थोड्यो टाईपच्यो इंडस्ट्री असा जे खूप हिट हे करची पडटा, खुपशे कडेन त्यांचे कडेन थोडे थोडे असतात ते हीट खूप जनरेट करचे पडटा, कित्याक तो प्रोसेस नाल्यार कंप्लीट जायना. जेन्ना तांकां पळय त्यांचे एनर्जी ऑडिट जाता दोन तीन गोष्टी येतात. एक म्हणजे तांकां ताजो लाँग टर्म फायदो जाता, त्याप्रमाणे तांचो जर प्रोसेस चेंज करूंक जाय किंवा ताज्या खातीर जी लागता ती मटेरियल्स चेंज ऑप्टिमम यूज जातलो, सो एक तांकां हाजो फायदो जातलो कसो, पैशांचो सेव्हिंग जातलो. आणि दुसरे म्हणजे क्लायमेटाचेर तांच्या खातीर जर एक सारखो इफेक्ट जायना जाल्यार तो जाऊन त्यांच्या क्लायमेटा वेलो इफेक्ट कमी जातलो, जेणे करून आम्ही म्हणजे झिरो कार्बन फुटप्रिंट म्हणटा किंवा आमच्या खातीर खंयच्याच परतो त्रास होऊ ना, फुडल्या जनरेशनाक त्रास जावपाचो जायना, अशा टाईपची पावलां असतात. आणि त्यांनी एक पळयला की आता लिथियम बॅटरी जावं किंवा आणि बाकीचे हे पळय जे गरजेचे पळय वस्तू असा थोडे आमच्या इंडियन तयार जाता, पण ताजे थोडेशे पार्ट जे असा ते भायल्यान येता, तर ते सुसह्य जावचे म्हणून ताजे वयली कस्टम ड्युटी खूप कडे ताणी देवयल्या. आणि ते सगळे बेसिक कस्टम ड्युटी दवरतना खुपशे कडे त्यांचो असो असा की हातून भारतान जो मॅन्युफॅक्चर ताजे जावचे किंवा तांच्या खातीर पण जे लागतं ते रॉ मटेरियल धर, ताज्या खातीर लागतं ते मशिनरी धर, ही आम्ही कमी बेसिक ड्युटी करून हाडची, जेणेकरून ती हांगा जातली आणि ताजेर जे व्हॅल्यू एडिशन जे पळय असा ते आम्ही कॅप्चर करपाक शकतो. आणि त्याचबरोबर ताणी स्टील इंडस्ट्रीक म्हणजे ते बेसिक आमकां गरज न्ही, गरजेचे स्टील सगळ्याकूच लागता, तर ताकाय बी पळय हाय एंड स्टील जे असता टेन्साइल स्टील म्हणा किंवा ते करताना जे पळय लागता थोडेशे इनग्रेडियंट्स ताजे ते सुद्धा हाडपाक म्हाका दिसता ताजी स्क्रॅप्स असता आणि किती असतात, त्याच्या खातीर ताणी ताजी जी कमी आशिली ती कमीच दौरल्या, आणि जी पळय चढ आशिली ती सुद्धा ताणी खूप कमी केल्या. आता स्टील म्हणतात ते इन्फ्रास्ट्रक्चराक वता आणि फुडलो तांचो पळय जो हे असा तो इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आता उलयल्याच की ताजे ताणी पैसे पळय जे हे करून दवरिले इयरमार्क केल्ले ते असाच, त्या भायर ताणी आणिकूय म्हाका दिसता ताका चालना दिवपा खातीर काम केला. न्ही हातून एक गोष्ट जाल्ली की तुमकां खबर असा की जेन्ना आंध्र प्रदेशाची विभागणी झाली आणि तेलंगणा आले आणि आंध्र प्रदेश झाले त्यांना आंध्र प्रदेशात आपल्याली जी राजधानी असा ती परती करची पडटली, कित्याक तांचे काय जी पळय हैदराबाद असा त्यांचे कडेन, त्यामुळे तांचो जो पळय थंय डेव्हलपमेंट जावचो, नवीन कॅपिटल जावचो, आणि आज कॅपिटल म्हणजे अशेंच जायना, आणि ताका सगळ्यो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग, ताका सपोर्ट सिस्टम, सो त्या खातीर त्यांनी खूप इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट थंय करचो केला, आणि जेणे करून अगेन परतो हे पयसो किती असा की आज कॅपिटल असेट क्रिएशनाक खर्च जातले. हाजे फुडें वचन जर आमी पळयत जाल्यार ताणी म्हळां की इनोव्हेशन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट. इनोव्हेशन जर आमच्या देशात जायना आणि इनोव्हेशन जर आमचे केल्ले भुरग्यांक जर वाव मेळना जाल्यार देश फुडेंच वचूंक पावना, आमी सदांच दुसऱ्यांचेर निर्भर जावन उरतले. तर ही आत्मनिर्भरता हाडपा खातीर इनोव्हेशन हे सामकेच गरजेचे अशें तुमकां दिसना? तुम्ही जर खंयची पहिलीची सुद्धा आठ जर पहिली प्रोडक्टिव्हिटी धरले, इन्फ्रास्ट्रक्चर धरले, प्रत्येक फिल्डान आज इनोव्हेशनाची गरज आसा. कॉस्ट कटिंग जाता ते जाता, नवीन नवीन टॅक्निक्स जाता, पुलूच बांधपाचे धरले जाल्यार पहिलीच्या पद्दतीनूच पूल बांधतले की त्याप्रमाणे नवीन पद्दतीन बांधतले. आणि दुसरे म्हणजे जे एम्प्लॉयमेंट जर तुम्ही जर आता जर पहिले नवीन इंडस्ट्री होता, ज्यो इनोव्हेटिव्ह इंडस्ट्रीज असतात त्योच फुडें सर्वायव्ह जावपाक शकता, त्योच फुडें ग्रो जावपाक शकता, त्या खातीर इनोव्हेशन आणि रिसर्च खूप महत्त्वाचे आणि प्रत्येक सेक्टरान प्रत्येक सेक्टरांची गरज असा. हय, त्यांनी सांगला न्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतात तो ॲग्रिकल्चरांनी जाय, हय, आणि दुसरे ॲग्रिकल्चरान जाय, इन्फ्रास्ट्रक्चरान जाय, साधे साधे फार्मास्युटिकल खूप हे असा, खूप रिसर्च हेच असतानी आणि
फुडले पाऊल जर आम्ही घालिना जाल्यार देश फाटल्यान उरता. एआय तर कंप्लीट रिसर्चूच बेज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणटा आमी, तेन्ना ताजे कंप्लीट रिसर्च आनी इनोव्हेशन बेज्डूच उरता सबंद. आनी सगळ्यांत इम्पॉर्टंट म्हणजे नवे पळय तांणी सांगलां ते नेक्स्ट जनरेशन, जनरेशना खातीर रिफॉर्म्स. आतां नेक्स्ट जनरेशना खातीर रिफॉर्म्स खंयचे आनी कशे तरेचे? हय, तर तातूंत तांणी एक कितें लँडाचें एक तांणी एक घेतलां की लँड जो रेकॉर्ड्स आसचो ते जाता तितले करून डिजिटायज जातले. जशें आमी स्वताक आधार नंबर आसता तशें भू आधार अशे टायपचें तांणी एक म्हणलां की तातूंत जमनीचोय जो रेकॉर्ड आसा तो क्रिस्टलायज जालो, कोणा कडेन कितें आसा, कशी आसा तें सगळें मॅपींग केलें. ह्या दृश्टीन एक तांणी म्हणलां. दुसरें इज ऑफ डुईंगचे बिजनेसच्या दृश्टीन कशें फुडें जावचें, कितल्योश्योच तरेन तांणी स्टेप्स घेतले की फॉरेन डायरेक्ट इनवेस्टमेंट आज आमचो देश जर प्रगती जावपाक जाय जाल्यार क्रिटिकल फिल्ड्स आसा जंय खूब कॅपिटलाची गरज आसता, थंय फॉरेन डायरेक्ट इनवेस्टमेंट कसो आमी भितर हाडटले आनी आसा तांचो आमी कसो युटिलायज चड करतले. त्या प्रमाणे भारताची जी भायले ट्रान्झॅक्शन जाता भायल्या देशा बरोबर, थंय आमी रुपया आज मेरेन आमी फक्त एक टिपिकली रशिये कडेन धरा रुपी ट्रेड जातालो, पूण आमची जी रुपी जी नॅशनल करन्सी आसा तिका हळूहळू कशी करून ताका इंटरनॅशनल करन्सी कशी करपाची, तर ह्या दृश्टीन जर पळयलें न्ही जाल्यार तांणी खूब एक ते नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स म्हणजे आमी आज अशा तरेची बेज करूंक जाय की आमचें फुडलें जनरेशन ह्या बेजाचेर पावल, ह्या शिडयेचेर पावल धरून ताजे फुडलें प्रगतीचे मार्ग ते करतले. आनी दुसरें म्हणजे आतां तांणी स्किलींग जें ताजेर खुबूच जोर दिला आनी ताज्या फाटल्यान तांणी म्हाका दिसता बजेटांनी बरेंच पयशांची तांणी तरतूद केल्या. तर हें सगळें पळयत जाल्यार म्हाका दिसता हें फुडल्या जनरेशनांक येवजूनच केलां आसतलें न्ही. आनी त्या प्रमाणे जशें हांवें तुमकां म्हणलें की डॉर्मिट्री जशें दादल्यांक तशें बायलां खातीर तांणी फॉर एग्जाम्पल क्रॅश लागीं आसचे, त्यामुळे तांचो म्हणजे बायलांचो जाता तितलो कसो एम्प्लॉयमेंटांत समावेश करून घेवचो. आनी तांकां टिपिकल प्रॉब्लेम कितें आसता की जेन्ना कोणी भुरगें घरांत जाता तेन्ना दादले आमी अशेंच म्हणटा की दादले मनीस कामाक वता आनी बायलां भुरग्यांक सांबाळटा, पूण ती बायलांक थंय फॉर एग्जाम्पल क्रॅश जर लागीं आसले जाल्यार तांकां कशें जातलें की वर्कींग वुमन्स फॉर एग्जाम्पल एक हॉस्टेलां जर आसली जेन्ना ती लग्न जावचें पयलीं जाल्यार ती कशी रावतली, ते ह्या सगळ्या दृश्टीन किंवा तांकां स्किलींग कशें मेळचें, स्किलिंगा खातीर जर तांणी कितलेशेच प्रोग्राम केल्या, तांकां तरेतरेचे इन्सेंटिवायज केल्या की ह्या सामक्यो नॅसेसरी. म्हाका दिसता फाटल्या दोन बजेटान तांणी जे पळय प्रोविजन केल्ले जे बायलांक एम्प्लॉयमेंटान भितर हाडपाक आनी नॉट ओन्ली हाका एम्प्लॉयमेंटाक पूण एंटरप्रेनरशिपूय बी म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपां मारपाक जावं नाल्यार किंवां वेगळ्या विंगड विंगड क्षेत्रांतल्यान, आनी ताजो म्हाका दिसता बरोच फायदो जायत आयला. कित्याक अंदू तांणी जे फिगर दिले इकॉनॉमीक सर्वेन तातूंत पळयत जाल्यार वुमन पार्टिसिपेशन हेज इनक्रीज स्टील मोर निड्स टू बी डन. डेफिनेटली आमी ज्या स्टेजीचेर आशिल्ले थंयच्यान आज ज्या स्टेजीचेर आयल्या हातूंत खूब इम्प्रूवमेंट आमकां दिसता. आमी भायले सोडून दिया गोंयानूच जर आमी पळयलें आज तुमी एम्प्लॉयमेंटाक कितलेशेच दादल्यां बरोबर कितलेशेच बायलांचो समावेश आसा आनी जे दोनी जेन्ना मनशां जेन्ना जोडटा तेन्ना सेक्युरिटी बरोबर घरानूय पयसो चड उरता आनी सगळ्याकूच बरें जाता आनी घर बरें चलता, घर बरें चलता. आनी त्याच बरोबर आतां कितें जाता की आमकां आतां पळय 50% बायलो आसा 50% दादले अशें जर धरले आनी फक्त जर तातूंतले 10-15% जर बायलो काम करता उरलेले 35% प्राधान्य दिवंक जाय, तांकां फुडें येवपाक जाय, तांचें स्कील डिवलॉपमेंट जावपाक जाय किंवां तांचे कडेन जी कला आसा ती वाडोवपाक जाय. आनी अशा दृश्टीन म्हाका दिसता तांणी ते पळय कोण आर्टिजन आसा कोण रुरल वर्कर्स आसा तांकां कितें तरी प्राधान्य मेळचें, तांकां कितें तरी वाव मेळचो हाजेरूय तांणी म्हाका दिसता एक हाजेरूय तांणी केलां. आनी तें करतासतना इवन तांणी मुद्रा लोन्स फॉर एग्जाम्पल जाचे टार्गेट पयलीं 10 लाख आशिल्ले ते 20 लाख करून, सो सगळ्यांकूच एम्प्लॉयमेंटा खातीर आसा आनी तातूंत एक मातसो चड पावणो बायलांक दिवचे, म्हणजे फॉर एग्जाम्पल स्टॅम्प ड्युटी कमी कशी करपाची, क्रॅश कशें तांच्या खातीर इस्टाब्लीश करपाचें किंवां तांच्या खातीर चड फॅसिलिटी कश्यो करपाच्यो. कित्याक आज त्यो आयिल्ल्यान तांकां सामाजीक एक तांच्याय मनान जे पळय एक सामाजीक सॅक्युरिटी पळय जी उत्पन्न जाता तातूंत प्रॉडक्टिविटी आनीक वाडटा. आनी तातूंत एक जाता तुमी आतांच सांगलें तशें की दादलो आनी बायल दोगी जाणां काम करूंक लागलीं तर दोगांची पळय जी म्हणजे डिस्पोजेबल इनकम घरान वाडटा आनी तो डिस्पोजेबल इनकम जर आसत जाल्यार खरेदी वाडटा आनी खरेदी वाडली जाल्यार कंज्युमराचे हे उद्योग वाडलो परतो एम्प्लॉयमेंट. सो आमी ती म्हणटा पळय ती चेन पळय जी आसा न्ही ती एकदां चेन सुरू जाली काय ना ती एका खातीर एकेका खातीर एक अशें तेच वाडत वता. म्हणल्यार हे आमी जर पळयत जाल्यार ही एक मोठी गरजेची बाब अशें दिसता.
सामकी गरजेची बाब. आणि दुसरे त्यांनी किती केलं की हो बजेट आम्ही दोन तरी धरपायता. एक म्हणजे चल हो एकूच बजेट झाला हो एक. दुसरो म्हणजे जो महत्वाचा बाकी पाच वर्षांचा प्लान जो असा तातून एक सुरुवात असा हातून एक रोड मॅप दिलो असा की फुडली जी पाच वर्षां असा आम्ही ह्या मार्गाचेर चडटले नवीन नवीन दुसऱ्यो गोष्टी हाडटल्यो पूण हांगा पाहिजे आम्ही किती असा ते स्ट्रेस दिवन फुडें वतले अशा टायपचो एक रोडमॅपूय असो त्यांनी हातून बजेटान घाला. एक हांवें पळयलें म्हणल्यार खुबसो वेळ आज वित्तमंत्र्यांनी एम्प्लॉयमेंट जनरेशनाचेर दिलो. आता प्रत्येक गोष्टीन एम्प्लॉयमेंट जनरेशन जावंक शकता. आता इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डींग आयलें जाल्यारूय ताका एम्प्लॉयमेंट जनरेशन जातलें कित्याक लोकां शिवाय काय इन्फ्रास्ट्रक्चर डिवलप जावचो ना आनी तयारी जावचो ना. त्याच बरोबर ताजे पळय एलायड पळय कितें हें आसा म्हणजे एन्सिलरी कामां आसता तर ताकाय बी हें लागतलें. आनी दुसरी गोश्ट ताणें पळय आमकां सांगलें की ताणी कॉरिडॉर पळय जे आमचे आसा म्हणजे दिल्ली मुंबई जावं किंवां बेंगलोर चेन्नय जावं त्या कॉरिडॉराच्या बाजूक इंडस्ट्रियल इस्टेटी तयार करच्यो आणि प्लग अँड प्ले म्हणटा तश्यो म्हणजे रेडी स्ट्रक्चर तांकां दिवचे आणि चालू इंडस्ट्रियल पार्क तांणी केला. ताजेर मातशें कितें कितें आसना की जशें पळोवपाक गेल्यार खरें सॉवरीन जे पळय स्टेट आसता खंयचोय देश आसता ताजे गव्हर्नमेंटाचे पहिले कर्तव्य असता की सगळ्यांना रोजगार मिळचो. कित्याक रोजगार हातात मेळो की पैसो मेळो सन्मान मेळो आणि देशाची प्रगती जाता. त्यामुळे ही इंडस्ट्रियल पार्क धरा किंवा त्यांना स्किल डेव्हलपमेंट धरा किंवा त्यांना बेसिक एज्युकेशन धरा. दुसरे त्यांनी तुम्ही एक पळयला की हायर सेकंडरी एज्युकेशन घेतना त्यांना ते लोन कसे लोना खातीर गॅरंटी कशी रावची इवन बेसिक इश्यू एज्युकेशन दितना त्यांना कसे सहजपणे मेळचे ह्या दृष्टीने त्यांनी केला की शिक्षणही त्यांना बरे भशेन मेळटा त्यांना स्किलिंग मेळटा आणि त्यामुळे त्यांना एम्प्लॉयमेंट क्रिएट जाता. आणि त्याच्या खातीर इंडस्ट्रियल पार्क तुम्ही म्हणता अशी प्लग अँड प्ले जर केली न्ही जाल्यार तांकां आनी आनी मुद्दम इस्टाब्लिशमेंट परतो करपाचो गरज ना. आनी हातून कितें जालें एम्प्लॉयमेंट जनरेशन जावपाची तांची पळय जी एक गरज आसा ती साध्य जाता. हय हय. आतां हें जर आमी पळयत जाल्यार म्हाका दिसता एम्प्लॉयमेंट तांणी 50 लाखांचेर तांणी एक टार्गेट दवरलां हें करपाचें. आणि तरी पुणून आमची लोकसंख्या जशी वाढता म्हाका दिसता आमची ही गरज पळय जी आसा एम्प्लॉयमेंटाची क्रिएट करपाची ती कंटिन्युअस आणि पॅरेनियल जातली. हय हय. किती आम्ही किती असं एक म्हणजे लोकसंख्या वाढता दुसरी म्हणजे ज्यांना मनशाची प्रोडक्टिव्हिटी वाढता त्यांना आशिल्ल्या कामाचेर मनीस जे असा ते कमी जावचे पडटा. फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चरल ज्यांना प्रोडक्टिव्हिटी वाढटली त्यांना हाजो असो अर्थ असा की ताजेर जे डिपेंडंट जे वर्कर असा ते कमी जातले न्ही. सो तांकां नवीन खंयचो तरी उद्योग असो की जे त्यांच्या पयलींच्या उद्योगा कडेन कनेक्टेड असा म्हणा किंवा दुसरो कंप्लीट असा आणि जो हायर अँड हायर जे इन्कम जे मेळटा तशें तर करपाचे हो सरकाराचो एक उद्देश असा. आणि त्यांनी एक बरी गोष्ट केल्या कित्याक आज खरें म्हणजे अन्न म्हणटा ते इम्पॉर्टंट. ताणी गरीब पळय जी सेवा आसा म्हणजे ती प्रधानमंत्री अन्न दिवपाची म्हणजे ज्यो प्रायस किंवा बाकीची जी पळय कडधान्य ही जी पळय फ्री किंवा सबसिडायज रेटीन पळय लोकांक मेळटा आज ती खूप चालूच असा. थंय ताणी कांयच खंड करू ना. गरीब कल्याण अन्न योजना योजना ती पळय जी आसा ती ताणी फुडल्या 5 वर्सां चालू दवरल्या. हय. आणि तें जर अन्न तयार जातलें जाल्यार शेतकऱ्यांक ताणी हें प्राधान्य दिवचेंच पडटलें. आनी शेतकऱ्यांनी जर कामांक सुरवात केली जाल्यार थंय म्हाका दिसता मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट जनरेट जावपाची शक्यता आसा. आतां कन्स्ट्रक्शन धरा इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट म्हणजे कन्स्ट्रक्शन आयलें किंवा शेतकाम हें धरा की थंय प्रत्येक तुमकां एम्प्लॉय आयलें आनी कितल्योश्योच तुमकां म्हणजे ताचे सायडीक कनेक्टेड खूब आसा. सो मेन एम्प्लॉयमेंट जाले पूण ताका सायडीक पळय ज्यो कनेक्टेड आसा फॉर एग्जाम्पल मार्केटींग करपाक एग्रिकल्चरल पॅकींग करपाक ताजे स्टोरेज करपाक फायनल कंज्युमरा मेरेन व्हरपाक. सो ह्यो ज्यो पळय आसा एग्रिकल्चर धरा की इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट हे हायस्ट प्रोग्राम एम्प्लॉयमेंट जनरेशनाची आसा. आनी ताणी हाका ह्या अंदाजपत्रकान पयशांची तरतूद केल्या 1 कोटी फार्मर्स नॅचरल फार्मींग म्हणटकीर त्या तातून 1 कोटी जर नॅचरल फार्मर झाले आणि तातून थोडे तरी नवे आयिल्ले असतले जाल्यार न्यू एंटरप्रेनरशीप न्यू एम्प्लॉयमेंट जनरेशन ते बी एक आम्ही जसे जसे प्रोग्रेस जाता त्यांना आम्ही पळता की आम्ही जो पहिली मूळ आमच्यो ज्यो रिती आशिल्ल्यो की नॅचरल फार्मींग त्यांना काय असे केमिकल्स व्हडले मिक्स जायनाशिल्ल्यो बाकीच्यो जायनाशिल्ल्यो हांकां चडान चड आतां स्कोप वचून आमी परते त्याच मार्गाचेर पावल्यात. त्यामुळे हे नॅचरल आणि नॅचरल फार्मींग पळय आसा आनी पॉरोक्स हायर रेटीन आसा
तुम्ही खंयच्याय आज सुपर मार्केटान वचा, रेगुलर प्रोडक्ट तुमकां जर एक अमके रुपयांक मेळटा जाल्यार ऑर्गेनीक फार्म जे जाल्ले आसा, नॅचरल फार्म जे जाल्ले आसा ते हायर प्रायजाक येता. एक्चुली नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स म्हणटा पळय ताजे अंडर हेंय येता, कितें एग्रीकल्चराचे पळय जे रिफॉर्म्स आसा आनी एग्रीकल्चराचे जे चेंजीस हाडपाचे तांचे सरकाराची पळय जी एक नजर आसा, म्हाका दिसता तातूंतल्यान हेंय बी सगळें साध्य जावंक शकता. लँड रेकॉर्ड जातल्यो, त्या प्रमाणे नवीन क्रॉपाच्यो वरायटीज खंयच्यो सोदच्यो पडटल्यो. आनी तांणी एग्रीकल्चर म्हणटना आमी एक एकदां टिपिकली जमीनूच धरता, पूण श्रीम फार्मिंगाचेरूय तांणी जोर दिल्लो आसा. मिल्क पळय जे आसा तांचे हाजेर दिला, श्रिंपाचेर स्पेसिफिकली तांणी खूब जोर आसा की जी आमची ब्लू इकॉनॉमी म्हणटा पळय न्ही, ओशन बेस्ड इकॉनॉमी, थंय आज कितलेशेच तरेन प्रॉडक्टिविटी वाडोवपाक येता आमकां. आनी आमचे पळय नेक्स्ट जनरेशन आसा न्ही, तें फॉरवर्ड थिंकींग म्हणटकीर तांकांय बी जेन्ना पळय ते शेतीन हात घालतले तेन्ना तांकां मॉडर्न मिन्स, तांकां सगळे म्हणजे मॉडर्न इक्विपमेंट्स म्हणा किंवा ड्रोन म्हणा कितें वापर, तर ताका एक तांकांय स्किलिंग करपाची गरज आसतली, तांकां स्किलिंग करपाची खूब. हय, म्हणटकीर तेय दृश्टीन तांणी म्हाका दिसता कितें तरी तरतूद केल्या तातूंत न्ही. हय हय हय, ती सगळे कडेन एक तांणी स्किलिंगूय एक तांचो कॉमन, जशें हांवें म्हणलें एम्प्लॉयमेंट असो स्किलिंगूय एक कॉमन फॅक्टर, की प्रत्येक हातूंत जे पळय नवीन लोक वतात तांकां नवीन तरेन रितीन तांणी करपाचे. एग्रीकल्चरूच तुमी म्हणलां तशें एक नवीन ताका पद्दती वापरल्यो, नवीन इक्विपमेंट्स वापरले, प्रत्येकाची इल्ड चड मेळटली. आनी समर्थ बेस्ड किसान कार्ड तांणी पळय नाबार्डाच्या थ्रू दिवपाचें केलां. हय हय, म्हाका दिसता नाबार्डाकूय तांणी खुबूच मोटिवेट करून ताच्या मार्फतूय खुबशे खुबश्यो फायनान्शियल स्किम्स ज्यो ज्यो पळय आमच्यो भारताच्यो इम्प्लिमेंट जाता त्यो नाबार्डाची मदतूच घेवन जाता तांच्यो. आतां हें सगळें उलोवन जातकीर सगळ्यांत मेन इम्पॉर्टंट म्हणटा तें टॅक्सेशन पार्ट. आतां टॅक्सेशन पार्टान आमी इनडायरेक्ट टॅक्साचेर थोडेशे उलयले की तांणी कस्टम ड्युटी कशी देंवयली किंवा बाकीचे एक्साय किंवा बाकीचे ड्युटी कशें तांणी रेशनलायजेशन केलां, तर आतां मुख्य हें म्हळ्यार डायरेक्ट टॅक्सीस. आनी सगळे कॉमन मॅन जे आसा आम आदमी आमचे तांकां टॅक्सेशनाचेर चड हें आसा, म्हत्व आसा, तर त्या संबंदान तुमी कितें सांगूं शकता. तर डायरेक्ट टॅक्साचे दृश्टीन जर पळयलें न्ही सरकारचें कितें आसा की कितलीशीच आज एक्झेम्पशन आसा किंवा कितलीशीच कॉम्प्लिकेशन्स आसा पळय इन्कम टॅक्सान, ती जाता तितले करून कमी करची. सो त्या दृश्टीन तांणी एक पयलो कितें केला की रेटीचेर येवचे पयलीं तुमकां एक दुसरें सांगपाक सोदता की ते म्हणटा की कंप्लीट इन्कम टॅक्स एक्टूच आपूण रिव्हॅम्प करतलो. येदो व्हडलो आसा, एदी कॉम्प्लिकेटेड ताजी लँग्वेज आसा जी साधारण मनशाक कळना. इवन एक्सपर्ट्स एक एक गोश्टी हातून हातून कितें आसता, एक म्हणजे साधारण मनशाक ती कळना आनी दुसरें म्हणजे लिटिगेशन खूब ताजेर चड जाता. सो तें तांणी पयलीं म्हणलां की कंप्लीट इन्कम टॅक्स आपूण रिव्यू करतलो. आनी दुसरें जाता तितलें एक्झेम्पशन न घेतलेल्यान जे पळय जे न्यू रेजीम आसा तातूंत तांणी पयलें कितें केलां की स्टँडर्ड डिडक्शन जे सॅलरी मनशाक आसा ते 50 वयल्यान 75 व्हेला. ओल्ड रेजिमान 50 आसा, नवीन रेजिमान तांणी 50 वयल्यान 75 लोकांक नव्या रेजिमा कडेन येवपाक तांणी वळयला. आनी दुसरें तांणी कितें केलां की 15 लाखा वयर 30% टॅक्स आसात, पूण 3 लाख मेरेन कंप्लीट एक्झेम्प्ट आसा, पूण 3 ते 15 लाखाचे स्लॅब तांणी अशा तरेन एडजस्ट केल्या की परते जे पळय सकयले स्लॅब आसा ते वाडयल्या, त्यामुळे जे पळय जांचो पगार कमी आसा, जांचो इन्कम कमी आसा, तांकां ताचो बेनिफीट जातलो. सो स्टँडर्ड डिडक्शन आनी हे ट्विस्ट पळय मातसो ताणें पळय ट्विक केल्या पळय जी रेजिमाची, न्यू रेजिमाची, तातूंत सॅलरीड मनशाक चड आनी इवन जांचो इन्कम कमी आसा ताका ताचो खूब आदार जातलो. वित्तमंत्र्यांनी एक फिगर सांगलें 17,500 फायदो जातलो म्हणून. हय हय हय, तो तांणी ह्या ह्या दोन हातूंनी घेतलो, म्हणजे 50,000 ते 75,000 केले आनी दुसरो हो ताका फायदो जातलो. त्या बरोबर तांणी हेंय पळयलां की फायदो दितना खंयच्यान तरी हें करूंक जाय, म्हणटकच ज्यो कॅपिटल गेन्स आसा थंय तांणी सिम्प्लिफिकेशन खूब करून उडयलां आनी जी पळय होल्डिंग पिरियड आसा तो केला, तो तांणी एक युनिफॉर्म केला आनी थंय तांणी जो पळय टॅक्स आशिल्लो तो तांणी अशें आसा. आतां पळयलां तुमी स्टॉक मार्केट वाडत आसा, लोकांचे यु नो प्रॉस्पेरिटी वाडत आसा, ते आमी जशें म्हणटा की जेन्ना पळय अशें पळय गेन्स जाता तेन्ना ताजो थोडो भाग थोडो आनीक थोडो भाग सरकाराक येवचो अशा तरेन तांणी थोडीं पावलां थंय उखल्लेलीं आसा. आनी एक पळयत जाल्यार आमी की आजून मिडल इन्कम ग्रूप जे आसा तांकां म्हाका दिसता मातशें तांणी घेतनाच तांणी अशें म्हणलां की हे सगळे इवन तुमचे ताजे ताजे बाकीच्यो पळयत न्ही की एम्प्लॉयमेंट स्किलींग आनी ताजे बरोबर तांणी मिडल इन्कम आमचे एम्प्लॉयमेंट स्किलींग तांणी केलां आनी मिडल इन्कम ग्रुपाचेर तांणी खूब प्राधान्य दिल्या की ज्यो रेट बेनिफीट आसा त्यो चड मिडल इन्कमांकूच त्यो जाता. आनी दुसरें लिटिगेशन कशें तें कमी करचें, त्यामुळे जर सरकाराक जर खंयच्योय गोश्टी अपील करूंक जाय जाल्यार ती लिमिटां तांणी खूब वयर हाडल्या, म्हणजे सगळें मिडल इन्कमाच्या दृश्टीन सगळें तांणी करून दवरलां. हें सगळें जर आमी पळयत सारासार जर विचार करीत
जाल्यार वयलो पळय जो भाग आसा तो ताणी तसोच दवरला. हय, म्हणजे कोण पळय चड जोडटा किंवा कोण श्रीमंत आसा थोडो मातसो वाडयला अशें म्हणल्यार जाता. पूण आमचे सगळ्या देशांचे जर पळोवपाक गेले की जे खूब जोडटा तांचे कडेन थोडो मातसो चड एक्स्ट्रा घेतलो जाल्यार तांकां व्हडलें दुखचें ना. पूण जांकां खरोखर ताची गरज आसा आणि जे समाजाचे पळय स्तराचे पळय तांचो व्हडलो वाडपाची गरज आसा थंय तांकां दिवचो, कितें नाही जाल्यार सरकाराचे खरें कर्तव्य कितें खूब जोडटा तांचे कडल्यान थोडे घेऊन ते जांकां पळय खरी ज्याची गरज आसा तशी दिवपाची. आणि आम्ही फॅमिलींनी जेन्ना पळयता सरकार सोडून आम्ही जेन्ना आमच्या फॅमिलींनी पळयता आवय किंवा बापूय केन्ना अशें पळयता की ज्यांचे कडेन चड जोड आसा ती घेऊन कमी भावाक किंवा भयणीक किंवा अशे तशे दिताले तीच सरकाराची तीच आसा. पहिली 97% पर्यंत टॅक्सेशन असताले हय ते दीस आणि आयचे दीस हातून खूप फरक आसा. खूप फरक आसा कित्याक मॅक्झिमम रेट पळय आसा पोरू फाटल्या फावट ताणें केल्लें ना सरचार्जूय देवन हाडलेलो. मॅक्झिमम रेट 30% आमी इंडिव्हिज्युअल्साक म्हणटात 30 ती थोडी सरचार्ज धरून मातशी चड जाता. पूण आज कंपनी जर तुमचे स्ट्रक्चर आसात न्ही जाल्यार टॅक्स रेट सामके कमी आसा. 25% जाले 25% सुद्दां जायना ती म्हणजे सरचार्ज बी धरून थोडे कडेन मॅन्युफॅक्चरींग गेल्यार ताज्याहून कमी जाता. आणि सरकार कितें पळयता की इंटरनॅशनल दृश्टीनी सरकार पळयता की प्रत्येकान जवळजवळ 15% बेज लेवलचो टॅक्स दिवचो किंवा 18% बेज लेवलचो टॅक्स दिवचो अशा टायपचे जाऊन एक्झेम्पशनां सामकी कमी केली आणि एक सिंपल रेट केलो जेणे करून लिटिगेशन जायना, जेणे करून ज्याचे कडेन पैसे आसा तो म्हणटा बाबा सरकाराक पैसे हे बाबा घे आणि दुसरे ते पैसे आपले कसे डेव्हलपमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चराक वापरले हे जेन्ना तो मनशांक दाखोवन दिता की बाबा चल तुजे पैसे आमकां इतले आयले आपण ते ह्या ह्या कामांक वापरले त्यामुळे मनीस जो दिता ताकाय व्हडले दिसता ताका दिसता चल आपलो पैसो खरोखर म्हणजे बऱ्या कार्याक लागलो आणि दितना अशी जी पण पेन व्हडली जायना. म्हणजे झाले जाल्यार हो एक मध्यम वर्गीय कोण असा त्यांना हो मात्र आनंददायी आनंददायी खूप आनंददायी असा मध्यम वर्गीय की चर्ची पावला त्यांच्या दृष्टीन त्यांच्या दृष्टीन. आणि दुसरे म्हणजे त्यांच्या खातीर एम्प्लॉयमेंट जनरेशनचे स्किलिंगचे तेय बी फायदे जावपाचे असा. हय हय हय. आणि तसे पळोवंक गेल्यार आम्ही आता टुरिझमाचेर जर लक्ष दीत जाल्यार त्यांनी टुरिझमाच्या माध्यमातल्यान खुबशे टुरिझमय त्यांनी ते नवीन एक बेल्ट त्यांनी डेव्हलप करपाचो केला जो टेम्पल बेल्ट टाईपचो कॉरिडॉर आणि एक त्यांनी दुसरे राजगीर थंय हे करपाचे केला की थंय 2-3 धर्मांचे लोकांचे एक कॉमन तंगले असा तो बेल्ट त्यांनी टुरिझमच्या दृष्टीन जेन्ना डेव्हलपमेंट करपाक सोदता किंवा बाकीच्या दृष्टीन ताणी म्हणला की इवन ओडिशाचो पळय ज्या तरेन टुरिझमाचो डेव्हलपमेंटाचो पळय करूंक जाय गोंया तर आमचे टुरिझम डेव्हलप खूप जाल्लो आसात पूण हे थोड्यो पळय स्टेट आसा तांकां नॅचरल ब्युटी आसा आणि थंय कसो टुरिझम डेव्हलपमेंट करचो हे ताणी पळयलो. पूण हाजेर जर आमी नदर दवरली जाल्यार गोंयांनी म्हाका दिसता ताणी आमचो पळय जी पळय हाजी पयलींची स्किलींग आसा एम्प्लॉयमेंट आसा त्यो तर आमकां फॅसिलिटी आसाच म्हणटगेल्यो आमच्यो ह्यो गोंयाच्यो आसात न्ही. आणि दुसरे म्हणजे पयलींची पळय देवळां आसा मॉन्युमेंट्स आसा ती ताजेर लक्ष दिवन हिंटरलँड टुरिझम जर आमी वाडयले जाल्यार ताचे पासून आमकां रुरल आमचो पळय जो बेज नॅचरल फार्मींग नॅचरल आसा ते गोंयांत तुमकां खबर आसा तुमची स्वताची एग्रीकल्चर कॉलेज आशिल्ल्यान थंय नॅचरल फार्मींग कशें करचें गांवां गांवांनी थोडे कडेन अजून नॅचरल फार्मींग चालू आसा न्ही. आणि अनु आमचो पळय संजय पाटील हो नॅचरल फार्मर ताका पद्मश्री फावो जाले तर तशे आमचे कोण आसा तांचे फार्मान एक विजीट अशें दवरले जाल्यार ताकाय एक प्रोत्साहन मेळटले आणि बाकीच्या लोकांक एक उमेद जातली की आपणें त्या दृश्टीन काम करचें म्हणून. आणि लोकांचे कसे जातले की जेव्हा हे लोक गावांगावांनी वता गोंयचे पळयता सगळे कसे चलना ते त्यांना तांकां एक तरेचो वेगळोच एक्सपिरियन्स असो येतलो असं म्हाका दिसता. तसे पळोवंक गेल्यार आमी खुबश्यो गोष्टी ह्या हातूंतल्यान साध्य जावपाक शकता अश्यो दिसूंक लागले न्ही. हय हय. तर आमचे आता एक आमी पळयले की आज आमच्या वित्तमंत्र्यांनी 90 मिनटांचे भाषण केले त्याचबरोबर ताणी 90 मिनटान विंगड विंगड क्षेत्रान कितले कितें जातले हाजेर ताणी आपले एक लक्ष दाखोवन दिले की सगळे कडेन आपले लक्ष आसा म्हणून. तर ह्या हातून आमी जर पळयत जाल्यार आतां खरे गरजेच्यो गोश्टी कितें आशिल्ल्यो एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ते ताणी आमी उलयल्या ताज्या बद्दल हें करपाक. दुसरें एज्युकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक एज्युकेशन जर सुरवाती पासूनच जर एज्युकेशन जर दिवंक लागले भुरग्यांक आनी आवड निर्माण केली आणि ताणी आता न्यू एज्युकेशन पॉलिसी हाडल्या नवे एज्युकेशन आणि ताजे इम्प्लिमेंटेशना खातीर ताणी म्हाका दिसता तरतूद केल्यात तातूंत हे केल्या ती मागीर स्किलिंग जाले न्ही ताजेच बरोबर ताका जर फुडल्या शिक्षणाक वतलो आणि डॉमेस्टीक डॉमेस्टीक इन्स्टिट्युशनाकडे वतलो ताका लोनां कशी मेळची लोनां सरकार कशी गॅरंटी दितलो थोड्या लोनां खातीर
ताका हेवटेन तेवटेन हाका ताका पळोवचें पडना. आनी ज्या दुसरें मागीर अशें जाता की जी फायनान्शियल इन्स्टिट्युशनां ताका पयशे दिता तांकांय ताका गॅरंटी ना म्हणटी फाटी सरत असोय प्रस्न येना. असोय प्रस्न येना. तर त्या दृश्टीन म्हाका दिसता एज्युकेशन हें वाडोवपा खातीर स्कोप वाडोवपा खातीर ऑफकोर्स स्किलींग म्हणटा तें एज्युकेशनानूच आयलें पण तांणी वेगवेगळे वोकेशनल हे तातूंत आस्पाव करचो हेंय. आनी तांणी कितें सांगलां की इंडस्ट्रियल निड्स प्रमाणे आमी सिलेबस तयार करचो आनी त्या सिलेबसा मार्फत तांकां स्किलींग करचें आनी ते जर स्किल जाले जाल्यार त्या त्या इंडस्ट्रीन तांकां कामांक घेवचें. म्हणजे कितें जाता की एके वटेन स्किलींगूय केलें एप्रेंटायज स्कीम तांकां तेंय बरें पडटा. आनी एज्युकेशनाचें जर म्हणटा की एज्युकेशन इज द की दॅट ओपन्स मेनी डोर्स म्हूण कितलींशींच दारां शिक्षणा खातीर त्या चावयेन तुमी उगडपाक शकता. ताजेर ताजो खूब भर आसा. तर एक गोश्ट आमी आसा हाजेर वेल्यान हें आयलें की खंयचेच क्षेत्र तांणी अशें इग्नोर्ड अशें ना. आतां ताजे फुडलें पळोवंक वचत जाल्यार हेल्थ हेल्थाक तांणी प्रावधान केलांच. प्रत्येक गोश्टीक तांणी खंयच्या तरी खंयच्या दृश्टीन तांणी एक हें दिलां की अमके लोक जे गरिबी रेशे सकयल आसा तांकां फुकट हें दिवचें. आनी इवन ह्या बजेटान तुमी जर पळयलें न्ही आनी कस्टम्साचे जेन्ना आमी उलयताले जाल्यार कॅन्सराचे पळय जे ड्रग्स आसा जे हाडटा न्ही किंवा ताजे खातीर जे इक्विपमेंट हाडटा ताजी बेजीक कस्टम्स ड्युटी तरी आनीक तीन ड्रगांचेर झिरो करून उडयल्या. सो कित्याक आज पळयता आमी कितें बेजीक नीड सरकार घेता पूण ताजे प्रमाणे ही नवीन नवीन डिसिजीस ज्यो पळय येता न्ही तांच्याय खातीर कितें ना कितें करचें अशें तरेचें तांणी केलां. आतां आमी हें जें पळय आयचें अंदाजपत्रक आसा ताजी विश्लेशणां केलीं आनी वेगळे वेगळे विंगड क्षेत्रांत तांणी कशें कशें तातूंत आस्पाव करून घेतला हें आमी पळयलें. तर हाज्या भायर तुमकां कितें दिसता की भितर कितें आमी सांगपाचें उरलां अशें लोकांक जे पळय आमचे पळोवपी आसा तांकां कितें स्पेशल अशें सांगून दिसता तुमकां? हाज्या भायर जर आमी पळयलें न्ही जाल्यार आमी जर प्रायम मिनिस्टरान आपल्याले विजन म्हणलां की भारत एक 5 ट्रिलियन इकॉनॉमी जावची त्या दृश्टीन ते वचचें. आमी जेन्ना ह्या अदमासपत्रकाक पळयता तेन्ना चल आज म्हाका हो थोडो टॅक्स कमी जालो किंवां आज म्हाका यु नो हांगा थोडे कन्सेशन मेळ्ळें अशे दृश्टीन पळोवच्या पेक्षा आमी ज्या मार्गान वता त्या मार्गान आमी खरीच पावलां दवरल्या काय ना की इव्हेंच्युअली जे आमी म्हणटा की गो आतांच्यान हे 100 वर्सां जायत आमी ते म्हणटा ते कडेन जेन्ना आमी पावलो उखलता न्ही त्याच मार्गान आमी सही बरोबर मार्गान वता काय ना हेंच आमी लोकांनी सगळ्यांनी पळोवपाक जाय. आनी आमी त्या आमी अमृतकाल म्हणटा पळय न्ही तो अमृतकाल जो आसा पळय न्ही तो आमकां फुडें ह्याच बरोबर पावलां उखल्ल्या आमकां हो मेळटलो. आनी विकसीत भारत 2047 ह्या स्वप्नूय पुरो स्वप्न पुरो जातलें. आतां तुमी म्हणटा तरी एक गोश्ट म्हाका याद जाली आनी एक विसरलें आमी तातूंत की जें पळय आमी एम्प्लॉयमेंट जनरेशन करतले ताका इनवेस्टमेंट नवें दिवंक जाय आनी फॉरेन इनवेस्टमेंट जर येतलो जाल्यार ताका कितें तरी इन्सेंटीव दिवंक जाय. तर हातूंत तांणी म्हाका दिसता तांचो कॉर्पोरेट टॅक्स जो आसा मल्टीनॅशनल 40% ज्यो पळय फॉरेन कंपनी आशिल्ल्यो त्यो 40% 35% टॅक्स बीग इन्सेंटीव बीग इन्सेंटीव. आनी त्या शिवाय तांणी भारतान आमी जी गिफ्ट सिटी म्हणटा आसा न्ही थंय तांणी कितलींशींच तांणी बारीक बारीक प्रोविजनां केल्या ज्या मुळे ती गिफ्ट सिटी आमची भारतान आसा सुद्दां ती फॉरेन सेंटर अशें तशें तशें जातलें. हें जर सगळें आमी जर पळयत आज जाल्यार आयचें बजेट हें एक आनंददायी बजेट आनी त्याच बरोबर ग्रोथ ओरिएंटेड ऑल इन्क्लुझीव सगळ्यांचे एकाच बरोबर बरे तरेन फुडाराक वयर काडपाचे आनी भारत देशाक फुडें व्हरपा सारकें हें बजेट दिसून येता. आनी हें सरकार जें नवें सरकार आयलें ह्या फाटल्या 2 म्हयन्या पयलीं तर तांचें हें पयलें बजेट आनी तांणी दाखोवन दिलां की फुडलीं 5 वर्सां तांची कितें मोख आसतली आनी इट वील बी अ कंटिन्युअस ग्रोथ ओरिएंटेड बजेट टू अचीव दी ग्रोथ अँड ऑल्सो टू मेक इंडिया प्रॉस्परस अँड टू रीच 5 ट्रिलियन मार्क एज अर्ली एज पॉसिबल. तर हें सगळें जर आमी जर पळयत जाल्यार म्हाका दिसता आयच्या बजेटाक आमी 10 मार्क दिवपाक कमी ना. देव बरें करूं. देव बरें करूं.